मित्रांनो, सर्वांना सस्नेह जय जिजाऊ। आज आषाढी एकादशी, आषाढी एकादशीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि आज पंढरपुरामध्ये जगभरातून भाविक वारकरी, वारकरी धर्माचे अनुयायी आणि विठ्ठलावर प्रचंड प्रेम करणारे सगळी माणसं तिथं जमत असतात। आणि आपण सर्वांनी बघितलं असेल की आज पंढरपुरामध्ये लाखो लोकांची गर्दी तिथं जमलेली आहे। पंढरपूरचं एवढं मोठं महात्म्य हजारो वर्षांपासून जे टिकलेलं आहे, एवढं मोठं महात्म्य जगामध्ये कोणत्याही शहराला, कोणत्याही गावाला एवढं नावलौकिक, एवढं आध्यात्मिक नावलौकिक कोणत्याही शहराला भेटलं नाही। आणि म्हणून पंढरपूरचा महिमा संतांनी सुद्धा त्यांच्या अभंगामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे सांगितलेला आहे। आपण या ठिकाणी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा एक अभंग पाहणार आहोत। त्या अभंगामध्ये पंढरपूरचं वर्णन करत असताना संत तुकोबारा यांनी, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पंढरपूरला साक्षात वैकुंठ म्हटलेलं आहे की आम्हाला वैकुंठ पाहिजे असेल तर इकडे तिकडे कुठेतरी आकाशामध्ये स्वर्गामध्ये जाण्याची गरज नाही, कारण या पृथ्वीवर जर कुठं वैकुंठ असेल तर ते वैकुंठ म्हणजे फक्त आणि फक्त पंढरपूरच आहे। पंढरपूर हे आम्हा वारकऱ्यांसाठी, आम्हा संतांसाठी हे आमचं वैकुंठ आहे, अशा पद्धतीनं, अशा शब्दांमध्ये पंढरपूरचं महात्म्य वर्णन करण्याचं काम जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलेलं आहे। त्यांचा एक अभंग फार प्रसिद्ध आहे, तो अभंग काय आहे पहिल्यांदा आपण पाहूया आणि थोडक्यामध्ये त्या अभंगाचं विश्लेषण करूया। पंढरपूरचं वर्णन करताना जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये असं म्हणतात, पंढरीचा महिमा देता अनेक उपमा, ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे, आहे ती सकळ तीर्थे काळे देती फळ, तुका म्हणे पेठ भूमी वरी हे वैकुंठ। प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला पंढरपूर या स्थानाचं महात्म्य सांगत आहेत, कारण या ठिकाणी प्रत्यक्ष पांडुरंगाचा, प्रत्यक्ष विठ्ठलाचा वास आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये असं म्हणतात, पंढरपूरला एखाद्या तीर्थक्षेत्राची उपमा द्यायचा आम्ही विचार करतो, ज्यावेळेस आम्ही पंढरपूरला कुणाची उपमा द्यावी, कोणत्या तीर्थक्षेत्राची उपमा द्यावी असा विचार करतो, तेव्हा सबंध जगामध्ये पंढरपूर सारखं पवित्र आणि पावन तीर्थक्षेत्र आम्हाला पाहायला सुद्धा मिळत नाही। त्याची उपमा आम्हाला या जगातच नव्हे, या तिन्ही लोकांमध्ये सुद्धा पंढरपूर सारखं स्थान नाही। म्हणजे पंढरपूरचं महात्म्य काय आहे, कारण या ठिकाणी जो देव आहे हा प्रत्यक्ष उभ्या उभ्या जरी आपण गेलो तरी तिथं देव भेटतो। तिथं कोणतं कर्मकांड करण्याची गरज नाही, तिथं फार मोठं आकांडतांडव करण्याची गरज नाही, तिथं अजून काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे काही जे विधी असतात ते करण्याची गरज नाही। तुम्ही पंढरपुरात जा, तुम्हाला थेट देवाचं दर्शन होतं, देव भेटतो। आणि प्रत्यक्ष साक्षात देव भेटण्याचं ठिकाण या जगामध्ये जर कोणतं असेल तर ते फक्त आणि फक्त पंढरपूर आहे। पुढच्या अभंगाच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आहे ती सकळ तीर्थे काळे देती फळ। जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, अहो या जगामध्ये भरपूर तीर्थक्षेत्र आहेत, प्रचंड मोठे आहेत, परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर जे आपल्याला देवाचं दर्शन पाहिजे किंवा जे फळ आपल्याला प्राप्त करायचं आहे ते फळ मात्र कालांतरानं मिळतं, खूप वेळानंतर मिळतं, परंतु पंढरपूर असं एकमेव ठिकाण आहे तिथं गेल्यानंतर प्रत्यक्ष देवाचं दर्शन होतं आणि डायरेक्ट देवच भेटतो, इतकं मोठं महात्म्य या पंढरपूरचं आहे। आणि या अभंगाचा समारोप करताना शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे पेठ भूमी वरी हे वैकुंठ। जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की पंढरपूर हे नुसतं देवाचं स्थान नसून, देवाचं निवासस्थान नसून, देवाचं मंदिर असणारं स्थान नसून, हे देव हे पृथ्वीवरचं प्रत्यक्ष वैकुंठ आहे। त्याच्यामुळं आम्हाला इतर कोणत्या वैकुंठाची गरज नाही, इतर कोणत्या तीर्थक्षेत्राची गरज नाही, कारण इथं आल्यानंतर आम्हाला चटकन देवाचं दर्शनही होतं, नव्हे आम्हाला देव डायरेक्ट भेटतो, आम्हाला थेट भेटतो, उभ्या उभ्या भेटतो, इतका मोठा महिमा पंढरपूरचा आहे। आणि आज या पंढरपूरचं महात्म्य विशेष अर्थानं आज जास्त प्रमाणामध्ये आहे, कारण आज आषाढी एकादशी आहे। त्याच्यामुळं जी माणसं पंढरपूरला जातात ती खऱ्या अर्थानं, एका अर्थानं थेट वैकुंठाला गेल्यासारखं आहे। त्याच्यामुळे बांधवांनो, ज्या जगामध्ये तिन्ही लोकांमध्ये खरं वैकुंठ कुठं असेल तर ते म्हणजे पंढरपुरामध्ये आहे। स्वर्गासारख्या काल्पनिक लोकांमध्ये जाण्याची गरज नाही, जर तुम्हाला वैकुंठ पाहायचं असेल, प्रत्यक्ष वैकुंठाचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही फक्त पंढरपूरला जा, इतकं मोठं महात्म्य जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे। आणि ज्यांच्या स्फूर्तीमुळं, जगद्गुरु तुकाराम महाराजांना ज्यांच्या प्रेरणेमुळं कविता सुचली, असे संत नामदेव महाराज पंढरपूरचा महिमा वर्णन करताना त्यांनी सुद्धा अत्यंत सुंदर अभंग लिहिलेला आहे। तो अभंग काय आहे आपण पाहूया। आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी। म्हणजे ज्यावेळेस
या सृष्टीची रचना करण्याची वेळ आली त्यावेळेस पहिल्यांदा वैकुंठाची रचना झालेली नाहीये. आपण असं मानतो, सर्व साधारणतः असं मानण्याचा प्रघात आपल्याकडे आहे की वैकुंठामध्ये देव राहतात, परंतु जे देवाचं वस्तीस्थान आहे त्या वैकुंठाची रचना अगोदर झालेली नाही तर पंढरपूरची आधी रचना झालेली आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. अरे ज्या काळामध्ये ज्यावेळी हे सृष्टीचं निर्माण सुद्धा झालं नव्हतं त्याच्या अगोदरपासून पंढरपुराचं निर्माण झालेलं आहे. एवढं मोठं महात्म्य या पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्राचं आहे, कारण तिथं आमचा सर्वांचा विठ्ठल आहे, पांडुरंग आहे, जो आम्हाला उभ्या उभ्या भेटतो. पुढच्या अभंगाच्या चरणामध्ये संत नामदेव महाराज म्हणतात, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. बांधवांनो, गोदा म्हणजे गोदावरी, गंगा म्हणजे गंगा नदी. ज्या गंगा नदीला आज हिंदू धर्मामध्ये प्रचंड मोठं स्थान आहे, त्या गंगेच्या पाण्याला तीर्थ म्हणून प्राशन केलं जातं, परंतु संत नामदेव महाराज असं म्हणतात की जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, म्हणजे ज्यावेळेस गोदावरी नव्हती, ज्यावेळेस गंगा नदीचं उगम झालेला नव्हता, त्याच्या अगोदरपासून ही चंद्रभागा आहे आणि या चंद्रभागेच्या तीरावरच आमची गोमटी पंढरी उभी राहिलेली आहे, असं सांगण्याचं काम संत नामदेव महाराज करतात. आणि पुढच्या एका चरणामध्ये सर संत नामदेव महाराज असं म्हणतात, नासिलिया भूमंडळ उरे पंढरी मंडळ. संत नामदेव महाराज असं म्हणतात की समजा हे अवघ भूमंडळ आहे, समजा अवघी सृष्टी आहे, अवघ चराचर आहे, याचा जर नाश झाला तरी सर्व काही नष्ट होईल, परंतु पंढरपूर हे जे स्थान आहे हे स्थान कधीही नष्ट होणार नाही, त्या स्थानाचं महात्म्य कधीही नष्ट होणार नाही. कारण तुकोबांच्या शब्दामध्ये तुका म्हणे सांगो स्पष्ट दुजी पंढरी वैकुंठ, पंढरपूर हेच वैकुंठ आहे. त्याच्यामुळे ज्यांना कोणाला उभ्या उभ्या देव पाहायचा असेल, देवाचं रोकडं दर्शन घ्यायचं असेल, त्यांनी पंढरपूरला जावं आणि पंढरपूरचा जो पांडुरंग आहे तो डोळे भरून पाहावा. म्हणून माणसं जे मायबाप आज पंढरपूरच्या दर्शनाला गेलेली आहेत, खरंच ती माणसं धन्य आहेत असं आपण म्हणूया. या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ.